म्हज्या बरोबर आसात गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे आदले प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकार, उजव्या वटेन उत्तर गोंय काँग्रेस समितीचे अध्यक्ष विरेश शिरोडकर, म्हापसा म्युनिसिपाल्टीचे काउंसिलर आनी म्हापसा ब्लॉक समितीचे अध्यक्ष शशांक नार्वेकर, काँग्रेसचे एक कंदे वावुरपी आमचे संजय बर्डे, आदले मंत्री आनी काँग्रेसचे ज्येष्ठ फुडारी चंद्रकांत चोडणकर, संदीप पेडणेकर आनी कुंभारजुवा मतदारसंघाचे ब्लॉक प्रेसिडेंट विशाल वळवयकर. इश्टानो, आयच्या ह्या पत्रकार परिशदेचो विशय जावन आसा बीजेपीचे स्वार्थी ओबीसी प्रेम. कांय दिसा फाटी म्हापसा शहरांत उत्तर गोंय भाजपाच्या कचेरेंत एक पत्रकार परिशद जाली आनी त्या पत्रकार परिशदेंत आमचे लिडर भारत जोडो यात्रेचे सर्वे सर्वा जेंच्यांनी भारत जोडपा खातीर काश्मीरासून कन्याकुमारीक सून काश्मीर तक पैदल यात्रा केली आनी सगळ्या लोकांक जोडपाचो प्रयत्न केलो, देशांत शांती एकचार कशी उरतली हो प्रयत्न केलो आनी तेका उपाट प्रतिसाद मेळ्ळो. आनी त्या प्रसिद्धाच्या नंतर जे आमच्या लिडराचेर आरोप जावपाक लागले आनी आतां हालींच जेन्ना राहुल गांधीचे लोकसभेची सदस्यता रद्द केली तेच्या उपरांत जे आरोप वैफल्यग्रस्त जावन जे आरोप भारतीय जनता पार्टीचे वावुरपी लिडर सगळे करपाक लागले तितून दिश्टी पडटा की ते कितले वैफल्य जाल्ले आसा, कितले फ्रस्ट्रेट जाल्ले आसा. आनी फाटल्या प्रेस कॉन्फरन्सांत जेंका तुमी साक्षी आसले तितून तेंच्यांनी एक विशय घेतलो बजेटाचो आनी बजेटा बरोबर तेंच्यांनी राहुल गांधीक अटॅक करपाचो असफल अयशस्वी प्रयत्न केलो. आनी तेंच्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्सान म्हटलें की राहुल गांधीन ओबीसीचेर अन्याय केला, ओबीसीचो अपमान केला आनी आमी ह्या तेंच्या स्टेटमेंटाचे खंडन करता, निषेध करता. राहुल गांधीन आपणाच्या वक्तव्यान आपणाच्या भाषणान खंयचरूच ओबीसी हे उतर वापरूंक ना. राहुल गांधीन जे कितें म्हटलां ते मिडियान आसा, ते स्पश्ट आसा, कोणी आयकूंक शकता, कोण पळोवंक शकता. आनी म्हाका भारतीय जनता पार्टीचे हे वावुरपी आरएसएसाच्या इन्स्ट्रक्शनाचेर कितेंचे कितेंय बडबडटा तेंचे म्हाका काकूट दिसता. ओबीसीचे हे लिडर भारतीय जनता पार्टीन जे आसा जे आपणाची बुद्धी वापराना, आरएसएस तेंकां जे सांगता बरोवन दिता ते उलयता. आतां तेंच्यांनी चिंतूंक जाय की कितें खरें आनी कितें फट. राहुल गांधीन खंयसर आनी केन्ना ओबीसीचो अपमान केला, कसो अपमान केला, खंयच्या स्टेटमेंटान तुमी प्रूव करूंक शकता हे पयली मिडियाक दाखोवंक जाय, जनतेक दाखोवंक जाय. राहुल गांधी जेचेर केस जाली, जेचेर आतां कारवाय तेंच्यांनी करपाचो प्रयत्न केला, राहुल गांधीन खंयसरूच ओबीसीक अपमान करूंक ना. राहुल गांधीन सगळे मोदी चोर म्हणूंक ना. राहुल गांधीन अशें म्हटलेले की जितले लोक जेंच्यांनी जे देशाक लुटला, जे देशाचे चोर आसा तेंची आड नांवां मोदी कशी, होच स्टेटमेंट आसलो. आतां हितून ओबीसीचो अपमान कसो जालो, खंय जालो हे तेंच्यांनी सांगपाक जाय आसले, जावं क्लिपींग दाखोवंक जाय आसले ज्या जाग्यार राहुल गांधीन ओबीसीचो अपमान केला, ओबीसीचेर अन्याय केला. ह्या उलट आमी म्हणूंक शकता की भारतीय जनता पार्टीन ओबीसीचेर जायतो अन्याय केला. लेटस्ट उदाहरण जर आमी दिवपाक जाय जाल्यार जे रिझर्वेशन गोवा मेडिकल कॉलेजीन, डेंटल कॉलेजीन आमच्या ओबीसीच्या भुरग्यांक, एससी एसटीच्या भुरग्यांक जे रिझर्वेशन मेळपाक जाय आसले कायद्यान, ते मेळपाक भंडारी समाजान रीट पेटिशन घातले कोर्टान. आयज लोकांक, ओबीसीच्या लोकांक, इतर जमातीच्या जाती जमातीच्या लोकांक कोर्टान वयचे पडटा, झगडचे पडटा. हे भारतीय जनता पार्टीचे वावुरपी त्या विशयाचेर आवाज कित्याक काडिना, त्या विशयाचेर मिडिया मुखार कित्याक येना? अन्याय तुमी करतात ओबीसीचेर.
कोर्टान तुम्ही वचोंग लायता आणि फट उलयता। हे डेंटल कॉलेजीन आणि गोवा मेडिकल कॉलेजीन रिजर्वेशन पॉलिसी ही लागू कित्याक जायना? 2020 कोर्टान ह्या सरकाराचो भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचो एजी कमिट करता की आम्ही 21-22 ह्या वर्षात हे रिजर्वेशन पॉलिसी लागू करता पण आयज पासून ती लागू जावंक ना। हेचेर तुम्ही प्रश्न कित्याक करिना? आरएसएस जे सांगता तेच उलयता। ह्या रिजर्वेशन पॉलिसीचेर ज्या आमच्या भुरग्यांचेर अन्याय जाता तेचेर हे भारतीय जनता पार्टीचे हे आपणाच्या कार्यालयांत वचोन तुमच्या मुखार येवन कित्याक उलयना? कित्याक झगडना आमच्या भावा खातीर? कित्याक झगडना आमच्या भयणी खातीर? त्या वेळार त्यांचो ओबीसीचो हो मोग खंय पावता? आता आमचे भुरगे जायते स्कॉलरशीप घेतात, ओबीसीचे भुरगे, एसटी एससी, त्या भुरग्यांचे 3 वर्सां जाली पैसेच मेळोंक ना। जे ओबीसी स्कॉलरशीप आसा 3 वर्सां जाली भुरग्यांचे पैसे मेळोंक ना, त्या विशयाचेर तुम्ही कित्याक झगडना? त्या विशयाचेर वचोन तुम्ही सोशल वेलफेअर डिपार्टमेंटान कित्याक थंयसर आवाज काडिना? आमच्या ओबीसीच्या भुरग्यांचेर अन्याय जाता म्हणून तुम्ही आवाज कित्याक काडिना? थंय तुम्ही मोने कित्याक जाता? फक्त तुम्ही भारतीय जनता पार्टीचे भजन करता? हे भाजपाचे भजन करपाचे बंद करपाचे। आयज ओबीसीचे कितलेशे पोस्ट कॉलेज सेक्शनान, गोवा युनिवर्सिटीन कितलेशे असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर आणि इतर पोस्ट भरिना, जाणीवपूर्वक भरिना। थंयसर आमच्या शिकलेल्या तरणाट्यांचेर, शिकलेले आमच्या चलयांचेर जे पोस्ट ग्रॅज्युएट जाल्या, डबल पोस्ट ग्रॅज्युएट जाल्या, तेंचेर अन्याय जाता, तुम्ही आवाज कित्याक उठयना? तेन्ना तुम्ही मोने कित्याक जाता? हो आमचो प्रश्न तुमकां आसा। आतां आमच्या खुबशे जायते हांगा प्रोफेशनल कॉलेजीस आसा। आतां प्रोफेशनल कॉलेजीक एडमिशन घेवपाक जाय ते आमच्या भुरग्यांक त्रास जाता, थंयसरूय हांचो आवाज ना। भुरग्यांचे पैसे टायमार मेळना, थंयसर आवाज ना। डेंटल आणि मेडिकल कॉलेजीन थंयसर एडमिशन सारखे रिजर्वेशन पॉलिसी लागू जायना, थंयसर हे उलयना। वचत तेन्ना बहुजन समाजाचेर ह्या सरकारान अन्याय केल्लो जो आसा आणि ह्या इनजस्टिसाक झगडपाक आमच्या लोकांक कोर्टान वयचे पडटा, झगडचे पडटा, न्याय मागचो पडटा, न्याय मेळना। ह्या विशयाचेर तुम्ही केन्ना उलयते? फक्त आरएसएस सांगता त्या डायरेक्शनान तुम्ही ओबीसी म्हणून भजन करीत रावतले? त्या भजनाचो प्रसाद बहुजन समाजाक ओबीसीक केन्ना मेळटलो? तुमचे जे हे नकली भजन करतात त्या भजनाचो प्रसाद आमच्या ओबीसी भुरग्यांक केन्ना मेळटलो? काय तुम्ही हे भजन तुम्हीच प्रसाद खावपाक, हे आरएसएसाक खुश करपाक, तुमच्या पार्टीक खुश करपाक, तुमचो स्वार्थ पुरोवपाक तुम्ही हे भजन गायतात? हे भजन नकली प्रेम तुम्ही बंद करपाक जाय। मागता आमचे आदले अध्यक्ष।